शेअर बाजार म्हणजे अत्यंत वेगळं रसायन आहे तिथं काय घडेल याची शाश्वती नाही असाच एक अचाट प्रकार आज घडला मजेस्को या छोट्या आकाराच्या सॉफ्टवेअर कंपनीनं प्रति शेअर तब्बल नऊशे चौऱ्याहत्तर रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला या शेअरची मूळ किंमत देखील तेवढीच आहे म्हणजे ज्यांच्याकडे हा शेअर होता त्यांना त्याची पूर्ण रक्कम डिव्हिडंड रुपानं मिळणार आहे मजेस्को कंपनी आज अचानक चर्चेत आली या कंपनीनं आपला अमेरिकेतील आय टी व्यवसाय विकला त्यातून तब्बल तीन हजार कोटी रुपये आले कंपनी व्यवस्थापनानं त्यातील एकशे चार कोटी रुपये शिल्लक ठेवून उर्वरित रक्कम डिव्हिडंड रुपानं देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रति शेअर नऊशे चौऱ्याहत्तर इतका डिव्हिडंड जाहीर झाला विशेष म्हणजे कंपनी शेअर्सचा दर तितकाच होता पण कंपनीनं आपला व्यवसाय विकल्यानं पुढं काय हा प्रश्न उद्भवतो तसंच डिविडंड पश्चात शेअर्सची बुक व्हॅल्यू वीस रुपयांपर्यंत येणार आहे म्हणजेच आता हा शेअर घेणं योग्य ठरणार नाही मात्र ज्यांनी या कंपनीत आधी गुंतवणूक केली होती त्यांना काहीही न करता गुंतवलेली रक्कम परत मिळाली